भारतीय जनता पार्टीच्या पाठपुराव्यामुळे खारघर सेक्टर 2-8 आणि 10 मधील नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या सुटली असून त्यांना आता मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी 3 माकड चौकातून न जाता एक स्वतंत्र एक्झिट मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते कीर्ती नवखरे आणि माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांनी पाठपुरावा करून हे काम PWD विभागाकडून मंजूर करून घेतले होते. याबद्दल रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर, कीर्ती नवघरे आणि माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत. खारघर हिरानंदनी ब्रिज जवळ वाहतूक कोंडीची समस्या बिकट होत चाललेली असून नागरिकांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणात देखील वाढ होत असून इंधनाचे देखील नुकसान होत होते. यामध्ये प्रामुख्याने 3 माकड चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते कीर्ती नवखरे आणि माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांनी पाठपुरावा करून PWDच्या कार्यकारी अभियंता कल्याणी गुप्ता यांच्यासोबत बैठक घेऊन ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई सायन हायवेवरील सेक्टर 2 ग्लोमॅक्स मॉल, सेक्टर 10 येथील हायवे ब्रेक हॉटेल आणि सेक्टर 7 पोलीस स्टेशन जवळील चौकामधून कनेक्टिव्हिटी देण्याचे ठरविले होते. त्यानुसार सेक्टर 2 मधील ग्लोमॅक्स मॉल जवळील काम मंजूर झाले असून या कामाला देखील सुरुवात झाली आहे. तसेच लवकर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा मार्ग खुला झाल्यानंतर खारघर सेक्टर 2-8 आणि 10 मधील नागरिकांना आता 3 माकड जवळील सिग्नलच्या दिशेने न जाता मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी स्वतंत्र एक्झिट मिळाली आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून सेक्टर 10 आणि सेक्टर 7 या ठिकाणच्या कामाची परवानगी मिळाल्याने या कामाची सुरुवात झाली नाही. दरम्यान भाजपचे नेते कीर्ती नवघरे आणि माजी नगरसेवक नरेश ठाकूर यांनी या कामासंदर्भात अधिक माहिती देत आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. तसेच सेक्टर 10 हायवे ब्रेक हॉटेल आणि सेक्टर 7 पोलीस स्टेशन जवळून पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास खारघर हिरानंदनी ब्रिजखाली होणारी वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी भाजपचे उत्तर रायगड सचिव कीर्ती नवघरे आणि माजी नगरसेवक नरेश ठाकूर, माजी नगरसेविका आरती नवघरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या संदर्भात सेक्टर 2, 8 व 10 मधील नागरिकांना हे जे 3 माकड चौक जो आहे हा इकडचा हिरानंदानी उड्डाणपुलाच्या खाली या ठिकाणी बऱ्याच वेळेला सिग्नलमुळे थांबावं लागत होतं. सिग्नल 2-2, 3-3 मिनिटाचे सिग्नल आहेत हे आणि लोकांचा बराचसा वेळ वाया जात होता. तसेच गाड्यांना थांबावं लागत होतं, ह्यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणही होत होतं. गाड्यांच्या हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजवले जायचे, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत होतं. या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही सिडकोकडे नेहमी मागणी केली, आम्ही पनवेल महानगरपालिकेकडे पण मागणी केली, नंतरनं आम्ही ह्या संदर्भात PWD डिपार्टमेंटकडे पण मागणी केली. पनवेल महानगरपालिकेने या संदर्भात सांगितलं, आमदार प्रशांतदादा ठाकूर, सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्याकडे ज्यावेळेला ही मागणी केली त्यावेळेला त्यांनी PWDकडे ह्या संदर्भात आपण मागणी आपली पूर्ण करून घेऊ असं सांगितलं आणि PWDकडे ह्या संदर्भात मागणी केली. खारघरमध्ये सेक्टर 2, 8, 10 करता व सेक्टर 3, 4, 7 करता हे हायवेच्या लगत असलेले सेक्टर आहेत. या शहरामध्ये येण्याकरता या सर्व ठिकाणी एंट्री एक्स्ट्रा एंट्री पाहिजे होती, जेणेकरून खारघर हिरानंदानी उड्डाणपुलाच्या खाली जो ताण येत होता तो कमी झाला असता. या संदर्भात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात PWDच्या अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुप्ता मॅडम, कल्याणी गुप्ता मॅडम यांच्यासोबत आमची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये सेक्टर 2 ग्लोमॅक्स या ठिकाणी, सेक्टर 10 हायवे ब्रेक ह्या ठिकाणी व सेक्टर 7 पोलीस स्टेशन जे आहे खारघर पोलीस स्टेशन याच्या पुढच्या चौकामधनं या हायवेला कनेक्टिव्हिटी देण्याचं ठरलं होतं. परंतु नॅशनल हायवे अथॉरिटीकडून या 2 ठिकाणांवरून अजून परवानगी आलेली नाही आहे. त्यापैकी ग्लोमॅक्सची परवानगी आली होती, त्यामुळे या ठिकाणी काम PWDच्या माध्यमातून हे करण्यात येत आहे. PWDच्या कल्याणी गुप्ता मॅडम यांचेसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तसेच सेक्टर 10 चे नागरिक नगरसेवक नरेश ठाकूरजी यांच्या माध्यमातून
व सेक्टर 7 नागरिक अमर उपाध्याय हर्षदा उपाध्याय यांच्या माध्यमातून आमदार प्रशांतराव ठाकूर यांची भेट घेतलेली आहे. भविष्यात सेक्टर 10 करता व सेक्टर 7 करता सुद्धा या हायवेला कनेक्टिव्हिटी मिळाल्यास हा उड्डाणपुलाखाली जो आज ताण येत आहे ट्रॅफिकचा हा कमी होईल व कदाचित ह्या ठिकाणी सिग्नल लावण्याची सुद्धा गरज लागणार नाही इतका रिलीफ ह्या एक्स्ट्रा एंट्री व एक्झिट पॉईंटमुळे मिळणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लिटिल मॉल ते उत्सव चौक असा सिमेंट काँक्रीटचा रोड चं काम चालू असल्यामुळे हायवे रोडलगत पनवेलवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना खूप ट्रॅफिक होत होती. त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर सेक्टर दोन आणि हायवे रोड PWD रोड त्या रोडला लागून आता एक नवीन रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं आज PWDला मागणी केली आणि त्या मागणीनुसार हा एक नवीन रस्ता बनवण्यात येत आहे. नमस्कार, मी सुनीता मोरे, सेक्टर 2 रॉयल पॅलेस येथे राहते. मी आमच्या इथे 3 मंकीच्या इथे खूप सिग्नलला खूप वेळ जात होता आणि बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागत होता. त्यामुळे आम्ही आमच्या इथे स्थानिक नगरसेवक आहेत कीर्ती नवगिरे, आरती नवगिरे मॅडम यांच्याकडे तक्रार केली होती की आम्हाला इथून एक्झिटसाठी काहीतरी पर्यायी मार्ग द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी आता इथे सेक्टर 2 या पर्यायी मार्गाचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा मी सेक्टर 2 आणि 8 खूप खूप धन्यवाद. आम्हाला येणे जाण्याचा खूप त्रासच होत होता. 3 मंकी पॉईंट आहे तिथे तो सिग्नल असल्यामुळे अर्धा तास तरी आमची गाडी तिथे उभी राहायची. तर तिथून आम्हाला आतमध्ये जायला खूप उशीर लागायचा. खारघरमध्ये आतमध्ये जाण्यासाठी ना 1-3-4 रस्ते आहे पण बाहेर निघण्यासाठी फक्त एकच ब्रिज खालूनच आम्हाला रस्ता होता. त्याच्यामुळे आम्ही ना किती दादा नोकरे आरती वगैरे यांना त्यांच्या सांगून सांगितलं की एक पर्यायी मार्ग आम्हाला हवा आहे. तर त्यांनी हा पर्यायी मार्गाचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे आम्ही धन्यवाद करतो. किती दादा नवगरे आणि आरती नवगरे यांचे धन्यवाद. सेक्टर 10-8 अजून हा इथे आमची कारगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे. वाहतुकीला आम्हाला प्रवास करायला लागायचा हायवे लगतचा. तर प्रवास करताना ह्याला भुयारी वगैरे मार्ग इथे अशी कुठलीच सुविधा नव्हती की इथे येऊन आम्हाला 10-5 मिनटं वेळ ते सिग्नल संपेपर्यंत वेटिंग करावं लागत होतं. आणि ही समस्या ज्या प्रत्येकाला महिलांपासून तर सिनियर सिटिझनना पण भासवत होते आणि त्याच्या इथले स्थानिक नगरसेविका आरती नवगरे आमचे कीर्ती नवगरे भाजपा सरचिटणीस आणि पाठपुरावा करून प्रशांतदादा ठाकूरांच्या मार्फत पाठपुरावा करून ह्या कामाचा काम मार्गी लावला आहे. आणि त्या आमच्या या संघटनेच्या सिनियर सिटिझनच्या वतीने त्यांचे आभार मानतो आम्ही.